hello students last time we have started this topic modern periodic table which have marks with option six, 6 marks and without option it has 4 marks so next point is block wise characteristics of these elements so we know that periodic table is distributed into four blocks that is s block p block d block and f block so this block depends on the subshell in which last electron enters if the last electron valence electron enters in s orbital then that elements are known as s block elements if the valence electron enters in p orbital then it is called as p block element if the valence electron enters in penultimate that means n minus 1 d orbital then it is called d block element and if the valence electron enters in f subshell that is n minus 2 f orbital then that are known as a f block elements so now we have to study the characteristics of these blocks one by one so first is characteristics of s block element so we know that s block element s orbital have capacity of only 2 electrons so it can accommodate only 2 electrons and so that the elements present in this s block are distributed in 2 groups that is group first alkali metals and groups second is alkaline earth metal so next point here दिज आर दिस इज अबाउट ग्रुप्स ऑफ दिस आता सेकंड पॉईंट यामध्ये आहे also, Next, की यामध्ये जे मेटल्स सगळे आहेत हे मेटल्स आहेत एस ब्लॉकमध्ये असणारे अँड दीज आर रिॲक्टिव्ह मेटल्स असं ऑल इलेमेंट्स आर रिॲक्टिव्ह मेटल्स नेक्स्ट दे फॉर्म आयोनिक कंपाऊंड्स एक्सेप्ट लिथियम अँड बेरिलियम ऑल दिज इलेमेंट्स फॉर्म आयोनिक कंपाऊंड आपल्याला माहीत आहे की दहावीमध्ये तुम्हाला झालेलं आहे की आयोनिक बॉन्ड ज्या कंपाऊंड्समध्ये असतो त्यांना आपण आयोनिक कंपाउंड्स मन तो आता आयोनिक बॉन्ड मजे तर जो बॉल बॉन्ड कसा तैर होट इज प्रेजेंट इन बिट्वीन आयन्स पॉजिटिव एंड निगेटिव आयन सो पॉजिटिव एंड निगेटिव आयन्स आर हेल्ड टुगेदर बाय इलेक्ट्रोसैटिक फोर्स ऑफ एट्रेक्शन दैट इज नोन एज अ आयोनिक बॉन्ड आता हा जो आयोनिक बॉन्ड है हा कसा तैयार होता है तो ड्यू टू लॉस एंड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स द इलेमेंट्स इन द फर्स्ट एंड सैकेंड ग्रुप हैव टेन्डन्सी टू लूज इलेक्ट्रॉन एंड फॉर्म पॉजिटिव आयन So this nature is called as electro positive nature, and so they lose electron and forms cation. So why they lose that electron? So they have tendency to lose electron and complete their octet or duplet, just like the neighboring inert gas. So each atom try to become a stable, just like neighboring inert gas. And we know that neighboring inert gas or noble gas have electronic configuration ns2 np6 except helium so helium have complete duplet and other the ga uh, inner gases have completed their octet that means they have 8 electrons in their valence cell. so each atom try to get 8 electrons in their valence cell and for this purpose they either lose electron or gain electron so when it loses electron then it form positive ion and when it accept electron then it is negative ion सो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डेव्हलप्ड बिटवीन दिस पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन दॅट इज कॉल्ड एज अ आयोनिक बॉन्ड तुम्हाला दहावीमध्ये असताना एन ए सी एलचं एक्झाम्पल झालेलं आहे एन एस एल हे आयॉनिक कंपाऊंड आहे यामधला सोडियम हा एस प्लॉक इलेमेंट आहे कारण काय तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर इलेवन आहे सो इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इज टू एट वन दॅट मीन्स इन थर्ड सेल इट हॅज ओनली वन इलेक्ट्रॉन विच इज इन एस ऑर्बिटल सो इट हॅज टेंडन्सी टू लूज दॅट इलेक्ट्रॉन जेव्हा सोडियम हा एक इलेक्ट्रॉन देईल तेव्हा त्याच्याकडं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन राहील वन एस टू टू एस टू टू पी सिक्स जे टू एट हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असेल आणि त्यामुळे त्याच्या शेवटच्या कक्षेत आठ इलेक्ट्रॉन आले की तो काय बनेल स्टेबल बनेल आणि म्हणून सोडियम काय करतो तर त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे शेवटच्या कक्षेत त्याला सात कोण देणार नाही त्यापेक्षा ते त्यांना एक दिला दुसऱ्या आला तर चालतो आणि त्यामुळे तो सहजासहजी तो इलेक्ट्रॉन देतो कारण तो इलेक्ट्रॉन दिल्यामुळं तो काय होणार आहे स्टेबल होणार आहे म्हणून सोडियमची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन देण्याची सो सोडियम लुझेस इलेक्ट्रॉन अँड फॉर्म पॉझिटिव्ह आहे दॅट इज कटायन सिमिलरली सपोज वी टेक येअर क्लोरीन तर क्लोरीन जो आहे हा पी ब्लॉक आहे क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे सतरा आहे म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे टू एट सेवन आता त्याच्या शेवटच्या कक्षेत सात इलेक्ट्रॉन्स आहेत मग तो काय करेल सात इलेक्ट्रॉन देईल का दुसऱ्याला नाही देणार त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे तो दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल आणि जेव्हा हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो तेव्हा सी एल मायनस आयन तयार होतो आणि क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेत आठ इलेक्ट्रॉन येतात दॅट मीन्स इट कम्प्लीट इट्स ऑक्टेड जस्ट लाईक नेबरिंग इनर्ड गॅस इट बिकम स्टेबल आता एन ए प्लसने काय झालं सोडियमने इलेक्ट्रॉन दिला क्लोरीनने तो घेतला त्यामुळे एन ए प्लस आयन तयार झाला सी एल मायनस आयन तयार झाला पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये काय असतं फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन असतो हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा जो ह्या दोन पॉझिटिव्ह आणि निगेटिव आयांना एकत्रित धरून ठेवतो हो त्याला म्हटलं जातं आयोनिक बॉन्ड ज्या ज्या कंपाऊंड्समध्ये आयॉनिक बॉन्ड आहे त्यांना म्हटलं जातं आयोनिक कंपाऊंड्स म्हणजे लिथियम आणि बेरिलियम सोडला तर बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं दे फॉर्म आयोनिक कंपाऊंड्स नेक्स्ट इज दे हॅव लो आयोनायझेशन इन आयोनेशन एनथॅल्पी कमी आहे म्हणजे काय तर आयोनायझेशन एन्थाल्पी मीन्स इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव इलेक्ट्रॉन फ्रॉम द फॅलन्स सेल ऑफ अँड आयसोलेटेड गॅसियस आयटम म्हणजे एखाद्या आयसोलेटेड गॅसियस ॲटम आहे तर त्याच्या शेवटच्या कक्षेतला इलेक्ट्रॉन बाजूला काढण्यासाठी जेवढी एनर्जी लागते तिला म्हटलं जातं आयोनायजेशन एन्थाल्पी अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम फॅलन्स शेल ऑफ एन आयसोलेटेड गॅसियस ॲटम दॅट इज नोन ॲज आयोनायझेशन एन सो दे वी नो दॅट दिस ग्रुप फर्स्ट अँड सेकंड ग्रुप इलेमेंट्स दॅट मीन्स एस प्लॉक इलेमेंट्स हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन सो दे कॅन इझिली डोनेट दॅट इलेक्ट्रॉन अँड सो दे हॅव लो आयोनायझेशन एंथाल्पी त्यांच्याकडे एक इलेक्ट्रॉन किंवा दोन इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहेत हे ते देऊ शकतात दुसऱ्याला देण्याची टेंडन्सी असते आणि त्यामुळे त्याला द्यायचंच आहे त्या त्या स्टेबल होण्यासाठी त्यामुळे त्याचा इलेक्ट्रॉन बाजूला काढायला एनर्जी काय लागेल कमी लागेल आणि म्हणून त्यांचं आयोनेशन एनथॅल्पी काय असणार आहे कमी असणार आहे आयोनायजेशन एनथाल्पी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप जसजसं आपण ग्रुपमध्ये वरून खाली येऊ तस तसं आयोनेशन एनथाल्पी डिक्रीज होते का डिक्रीज होते तर जसजसं आपण वरून खाली येऊ ग्रुपमध्ये तस तसं काय होणार आहे तर नंबर ऑफ शेल्स इनक्रीज होतात मेन एनर्जी लेवल्स वाढतात प्रत्येक वेळी एक एक एनर्जी लेवल वाढते म्हणजे पहिल्यामध्ये एकच एनर्जी लेवल असते सेकंड पिरियडमध्ये दोन असतात तिसऱ्या पिरियडमध्ये तीन एनर्जी लेवल्स असतात तसं सातव्या पिरियडमध्ये सात एनर्जी लेवल्स असतात त्यामुळे पहिल्यापासून सातव्या ग्रुपपर्यंत जाऊ तेव्हा आपण काय होतं एक एक शेल वाढणार आहे त्यामुळे न्यूक्लियस आणि शेवटची कक्षा यामधलं अंतर वाढणार आहे आणि अंतर जेवढं जास्त असेल तेवढा फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन कमी असतो त्यामुळं सहज न्युक्लियस आणि इलेक्ट्रॉन यामधलं अंतर वाढलं की न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमधला फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन कमी होतो आणि त्यामुळं इलेक्ट्रॉन सहजासहजी आपल्याला बाजूला काढता येतो आणि म्हणून जसजसं आपण ग्रुपमध्ये वरून खाली जाऊ तस तसं काय होतं आयोनायशन एनथाल्पी डिक्रीज होते सो आयोनायझेशन एन डिक्रीजेस डाऊन द ग्रुप ड्यू टू इनक्रीज इन द ॲटॉमिक रेडियस अँड डिक्रीज इन देअर न्यूक्लिअर चार्ज किंवा न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन नेक्स्ट इज रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप अल्सो देअर रिॲक्टिव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग डाऊन द ग्रुप दे लूज वन ऑर टू इलेक्ट्रॉन्स फ्रॉम देअर व्हॅलन्स सेल अँड फॉर्म पॉझिटिव्ह एम प्लस ऑर एम टू प्लस आयन एन म्हणजे त्यांची टेंडन्सी काय आहेत इलेक्ट्रॉन देण्याची आहे त्यामुळं फर्स्ट ग्रुप आहे फर्स्ट ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असतं एन एस वन म्हणजे शेवटच्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन असतो त्यांना आपण अल्कली मेटल्स म्हणतो म्हणजे त्यांनी एक इलेक्ट्रॉन दिला तर काय तयार होईल एम प्लस आय तयार होईल सेकंड जो ग्रुप आहे त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असतं एन एस टू म्हणजे शेवटच्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची टेंडन्सी असते दोन इलेक्ट्रॉन देण्याची त्यामुळं त्यांचा चार्ज येतो प्लस टू म्हणजेच प्लस पहिला ग्रुप आहे हा एम प्लस आयन तयार करतील आणि दुसरा ग्रुप जो आहे हा काय करेल एम टू प्लस आयन तयार करेल इथं आपण बघू तर या पिरॉडिक टेबलमध्ये हा जो ग्रुप आहे लिथियम टू फ्रान्सियम हे सगळे अल्कली मेटल्स आहेत हे फर्स्ट ग्रुपमधले आहेत बेरिलियम टू रेडियम हे जे आहेत हे सगळे अल्कलाईन अर्थ मेटल्स आहेत आणि फर्स्ट अँड सेकंड हे दोन ग्रुप कुठे येतात एस ब्लॉकमध्ये दॅट आर प्रेझेंट ॲट लेफ्ट हँड साईड इकडं आपण जाऊ उजव्या साईडला आता पी ब्लॉक एलिमेंट्स येणार आहेत तर ह्या पी ब्लॉक इलेमेंट्समध्ये बघा आता इकडं हे जे आहेत यांच्यामध्ये समजा सोडियम घेतला तर याच्याकडे अकरा इलेक्ट्रॉन्स आहेत तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इथं लिहिलेलं आहे हे आहे थ्री एस वन म्हणजे याच्या शेवटच्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन आहे मॅग्नेशियम घेतला आपण तर त्याचं थ्री एस टू आहे म्हणजे एसमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून हा एस ब्लॉक आहे दोन इलेक्ट्रॉन आहेत म्हणून हा सेकंड ग्रुपमध्ये आहे थ्री एस लिहिले म्हणून हा कुठल्या पिरियडमध्ये थर्ड पिरियडमध्ये आहे हे सगळे मेटल्स आहेत लिथियम टू फ्रान्सियम किंवा बेरिलियम टू रेडियम हे सगळे काय मेटल्स आहेत जसजसं आपण वरून खाली येऊ तस तसं काय आहे नंबर ऑफ सेल्स वाढतात इथं थ्री एस आहे इथं एक नि वाढली फोर एस झाली इथं फाईव्ह एस सिक्स एस सेवन एस म्हणजे एक एक एनर्जी लेवल वाढली की न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट सेल यामधलं अंतर वाढतं आणि त्यामुळं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज होतो त्यामुळे त्याची आयोनेशन एनथॅल्पी डिक्रीज होते तसंच पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाऊ आपण तस तसं काय होणार आहे आयोनायझेशन एनथॅल्पी व्हॅल्यू इनक्रीज होणार आहे आता दुसरा जो ब्लॉक आहे हा आहे पी ब्लॉक आता पी ब्लॉक हा कुठं आहे तर इट इज प्रेझेंट इलेमेंट्स फ्रॉम थर्टीन ग्रुप थर्टीन टू ग्रुप, ग्रुप एटीन हे तेरा ते अठरा या ग्रुपमधले इलेमेंट्स यामध्ये आहेत आता आपण बघितलं की एस ब्लॉकमध्ये दोनच ग्रुप्स आहेत तसं पी ब्लॉकमध्ये सहा ग्रुप्स आहेत कारण काय तर पी ऑर्बिटलची कपॅसिटी सहा इलेक्ट्रॉनची असते एस ब्लॉकमध्ये फक्त मेटल्स आहेत पण पी ब्लॉक जो आहे हा व्हरायटी आहे यामध्ये म्हणजे जर आपण बघितलं तर हा जो येलो कलरचा बँड आहे हा सगळा मेटल्स आहेत इकडं पण बघितलं हा ब्ल्यू कलरचे जे आहेत हे सगळे नॉन मेटल्स आहेत हे हलोजन आहेत आणि लास्टला जर बघितलं ला आपण तर हे सगळे इनड गॅस आहेत अठराव्या ग्रुपमध्ये म्हणजे अठरावा ग्रुप आहे हा इनड गॅसचा आहे सतरावा ग्रुप हलोजनचा आहे सोळावा ग्रुप हा कॅल्कोजेन्स म्हटलं जातं यांना आणि पंधरा चौदा इथं आपल्याला हे सगळे नॉन मेटल्स दिसतात खाली हे मेटल्स दिसतात आणि मध्ये हा ग्रीन कलरचा जो झिगझॅग लाईन आहे ही।, ही जी झिगॅग लाईन आहे यामध्ये जे इलेमेंट्स आहेत हे सगळे मेटॉलाइट्स आहेत मेटॉलाइट्स म्हणजे काय देशो प्रॉपर्टीज ऑफ बे बोथ मेटल्स ॲज वेल ॲज नॉन मेटल्स काही प्रॉपर्टी मेटल्स दाखवतात काही प्रॉपर्टी नॉन मेटल्सच्या दाखवतात त्यांना मेटॅलॉइड्स म्हटलं जातं तर इथं हे जे आहे सिलिकॉन जर्मॅनियम हे सगळे काय मेटॅलॉइड्स आहेत म्हणजेच पी ब्लॉकमध्ये तिन्ही प्रकारचे एलिमेंट्स आहेत दे इन्क्ल्यूड्स मेटल्स नॉन मेटल्स अँड मेटालॉइड्स ऑल्सो दे इन्क्लूड्स इनर्ट नॉन रिॲक्टिव्ह इनर्ट गॅसेस अँड हायली रिॲक्टिव्ह हलोजन्स हलोजन हे रिॲक्टिव्ह आहेत कारण काय तर त्यांच्या शेवटचे कक्षेत सात इलेक्ट्रॉन्स असतात टू एस टू टू पी फायू सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय एन एस टू एन पी फाईव्ह म्हणजे शेवटच्या कक्षेत सात इलेक्ट्रॉन्स आहेत सो दे रिक्वायर वन इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट देअर ऑक्टेड अँड फॉर दिस पर्पज दे आर ऑलवेज रिॲक्टिव्ह दे ट्राय टू गेट वन इलेक्ट्रॉन फ्रॉम अदर अँड बिकम अ स्टेबल जस्ट लाईक नेबरिंग इनर गॅस अँड सो दॅट दिज हलोजन्स आर व्हेरी रिॲक्टिव्ह आता इकडं आपण जाऊ तस तसं तेरा ते अठरा काय दिसते आपल्याला तर हा मेटल आहे हा मेटॅलॉइड आहे हा नॉन मेटल आहे म्हणजे लेफ्ट टू राईट जर जसं जाल जा 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 तस तसं काय होतं त्याची मेटॅलिक प्रॉपर्टी डिक्रीज होते आणि नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी इनक्रीज होते, होते। वरून खाली आपण आलो ग्रुपमध्ये तर वरून खाली मात्र काय होतं मेटॅलिक प्रॉपर्टी ही इन्क्रीज होते बघा इथं हे नॉन मेटल्स आहेत हे मेटालॉइड्स आहेत आणि हे मेटल्स आहेत म्हणजे जसजसं आपण ग्रुपमध्ये वरून खाली येऊ तस तसं आपल्याला काय दिसतंय मेटालिक कॅरेक्टर इनक्रीजेस आणि पिरियड्समध्ये गेलो आपण तर तेरा ते अठरा मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं तसंच आयोनायझेशन एन्थाल्पी जी आहे ही आयोनायझेशन एनथॅल्पी ही हॅलो आपण लेफ्ट टू राईट गेलो तर आयोनॉशन एन थाल इनक्रीज होत जाते तर ह्या काही प्रॉपर्टीज आपण बघितल्या पी ब्लॉक इलेमेंट्सच्या सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पी ब्लॉक इलेमेंट्स पी ब्लॉक एलिमेंट कंटेन्स इलेमेंट्स ऑफ ग्रुप थर्टीन टू एटीन पी ब्लॉक अँड एस ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड एज मेन ग्रुप इलेमेंट्स और रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट्स हे लक्षात ठेवा जे मध्ये एस आणि पी ब्लॉक एलिमेंट्स येतात नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस डाऊन द ग्रुप अँड इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट वरून खाली नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं आणि लेफ्ट टू राईट इनक्रीज होतं लास्ट ग्रुप एटीन फॅमिली इज नोबल गॅस अँड दे आर दे हॅव कंप्लीट देअर डुप्लेट और ऑक्टेट त्यांच्या शेवटच्या कक्षेत दोन किंवा आठ इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून हे कसे आहेत नोबल किंवा इनड गॅसेस आहेत ग्रुप सेवन्टीन इज हलोजन फॅमिली अँड ग्रुप सिक्स्टीन इज नोन ॲज कॅल्कोजेन्स अँड दीज आर रिॲक्ट नॉन मेटल्स म्हणजे सतराव्या ग्रुपमध्ये हलोजन्स आहेत आणि सोळाव्या ग्रुपमध्ये काय आहेत चाल्कोजेन्स किंवा कॅल्कोजेन्स म्हटलं जातं सो पी ब्लॉक इलेमेंट्स इन्क्लूड मेटल्स ऑन द लेफ्ट साइड नॉन मेटल्स ऑन द राईट साईड अँड मेटालाइट्स अलॉंग द झिग लाइन नेक्स्ट इज कॅरेक्टरस्टिक्स ऑफ डी ब्लॉक इलेमेंट्स आता डी ब्लॉक इलेमेंट जे आहेत हे आपण बघितले तर डी ब्लॉक इलेमेंटची जी पोझिशन आहे हे कुठे आहे तर इन बिट्वीन एस अँड पी ब्लॉक सो दीज आर नोन एज ब्रिज इलेमेंट्स दीज आर ऑल्सो नोन एज ट्रान्झिशन इलेमेंट्स याच्यामध्ये कोणते ग्रुप्स आहेत थ्री टू ट्वेल्व जे ग्रुप्स फ्रॉम थ्री टू ट्वेल्व आर प्रेझेंट हिअर टोटली दहा ग्रुप्स आहेत त्यामध्ये इथं फॅलन्स इलेक्ट्रॉन कुठं जातो एन मायनस वन डी ऑर्बिटलमध्ये फक्त जे शेवटचे इलेमेंट्स आहेत झिंक कॅडमियम मर्क्युरी यांचं डी ऑर्बिटल कंप्लीट असते डी टेन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे त्यामुळं हे इलेमेंट्स आहे दीज आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ ट्रान्झिशन एलेमेंट ॲज दे हॅव कंप्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल सो ऑल दीज आर मेटल्स म्हणजे हे जे आहेत हे सगळे काय आहेत मेटल्स आहेत सो फ्रॉम लेफ्ट टू राईट आयोनायशन एन्थॅल्पी गोज ऑन इनक्रीजिंग ऑल दीज इलेमेंट्स आर गुड कॅटालिस्ट यातले जे सगळे इलेमेंट्स आहेत हे कॅटालिस्ट म्हणून काम करतात दे शो कॅटालायटिक प्रॉपर्टी अल्सो दे फॉर्म कलर्ड कम्पाऊंड्स म्हणजे जर आपण आपल्या ओळखीचे लक्षात घ्या इथं पहिल्या ट्रान्झिशन सेरीजमधले कॉपर जो आहे त्याचं कॉपर सल्फेट आपल्याला माहिती आहे जे ब्ल्यू कलरचं असतं किंवा आयर्नं घेतला आपण फेरिक क्लोराइड आहे हे ब्राऊन कलरचं आहे त्यानंतर निकेलची आपण कंपाऊंड घेतली तर ही ग्रीनिश कलरचं निकेल क्लोराईड असतं कोबाल क्लोराईड हे पिंक कलरचं असतं म्हणजेच दे हॅव टेंडन्सी टू फॉर्म कलर्ड कंपाऊंड्स अल्सो दी ब्लॉक इलेमेंट शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही व्हेरिएबल असते म्हणजे जर आपण बघितलं ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय तर ऑक्सिडेशन स्टेट इज द न्युमेरिकल व्हॅल्यू अँड द चार्ज असाइन टू अॅन इलेमेंट इन इट्स कंबाइंड स्टेट जे कंबाइंड स्टेटमध्ये त्या ॲटम्सवरती जो चार्ज येतो त्या चार्जला त्याची ऑक्सिडेशन स्टेट म्हणतात आता हे ऑक्सिडेशन स्टेट कशावर अवलंबून आहे दॅट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द फॅलन्स शेड तो किती इलेक्ट्रॉन देऊ शकतो त्यावर त्याची ऑक्सिडेशन स्टेट अवलंबून असते म्हणजे आपण बघितलं की फर्स्ट ग्रुप आहे तर त्यामध्ये शेवटच्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन आहे सो दे हॅव टेंडन्सी टू लूज दॅट इलेक्ट्रॉन अँड फॉर्म पॉझिटिव्ह आहे म्हणजे पहिल्या ग्रुपची ऑक्सिडेशन स्टेट प्लस वन आली दुसऱ्या ग्रुपमध्ये आपण गेलो तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार प्लस टू येणार तसं पी ब्लॉकमध्ये आपण गेलो तर थर्टीन ग्रुप आहे यांची ऑक्सिडेशन स्टेट प्लस थ्री असते कार्बनमध्ये गेलो तर आपण प्लस फोर असते पण इथून पुढं मात्र निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट तयार होते नायट्रोजन ऑक्सिजनचे आपल्याला माहिती आहे मायनस टू असते हलोजन मायनस वन असते तर इनर गॅस आहेत हे रिॲक्टिव्ह नाही आहेत त्यामुळे त्यांची ऑक्सिडेशन स्टेट ही झिरो असते तसं इथं जर आपण बघितलं तर स्कॅन्डियमपासून ते झिंकपर्यंत इलेक्ट्रॉन हा डी ऑर्बिटलमध्ये जातो त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हे डी वन डी टू डी थ्री डी फोर असं शेवटपर्यंत किती येतं डी टेन येतं जे डी ऑर्बिटलमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात सो दे हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन फ्रॉम फोर एस ऑर्बिटल ॲज वेल एज फ्रॉम थ्री डी ऑर्बिटल आणि त्यामुळं यांची ऑक्सिडेशन स्टेट ही व्हेरिएबल असते दॅट इज फ्रॉम प्लस टू टू प्लस सेवन तर हे झालं आपलं डी ब्लॉकबद्दल सो डी ब्लॉक इलामेंट्स आर प्रेझेंट इन द ग्रुप थ्री टू ट्वेल्व दे ऑल आर मेटल्स They are also known as transition elements. They show transition in properties from highly reactive S block to less reactive elements of the 13 and 14 group. They show variable oxidation states from plus 2 to plus 7. They form colored ions. Also, they are paramagnetic and they are used as a catalyst. झिंक मर्क्यूरी कैडमियम डू नॉट शो प्रॉपर्टीज ऑफ टिपिकल ट्रांजिशन मेटल्स सो दे बिकॉज दे हैव कंप्लिटली फिल्ड डी सबसे आता इतना फक्त एक पॉइंट रहा कि पैरा मैग्नेटिक मजे का पैरा मैग्नेटिजमेंजे हि मैग्नेटिक प्रॉपर्टी है इफ यू प्लेस एनी सब्स्टन्स इन मैग्नेटिक फील्ड एंड इफ इट इज एट्रैक्टेड बाय मैग्नेटिक फील्ड देन इट इज कॉल्ड एज पैरा मैग्नेटिक इफ इट इज रिफ्लेक्टेड बाय मैग्नेटिक फील्ड देन इट इज डाय मैग्नेटिक

आणि म्हणून हे सगळे काय आहेत ऑल दीज आर पॅरामॅग्नेटिक इन नेचर सो नेक्स्ट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एफ ब्लॉक इलेमेंट्स आता आपण एफ ब्लॉक इलेमेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स बघू हे सुद्धा काय सगळे मेटल्स आहेत दे आर प्लेस्ड इन द टू रोज ॲट द बॉटम ऑफ पिरॉडिक टेबल आपण बघितलं पिरॉडिक टेबलमध्ये हे सगळ्यात खाली आहेत दोन सेरीजमध्ये फर्स्ट सेरीज इज कॉल्ड लँथानाईट सेरीज अँड इट इज फ्रॉम सेरियम फिफ्टी एट टू लुटेसियम सेव्हन्टी वन अँड सेकंड सेरीज इज कॉल्ड ॲक्टीनाईट सेरीज दॅट इज फ्रॉम थोरियम नाईन्टी टू लॉरेन्सियम वन झिरो थ्री म्हणजे ह्या चौदा इलेमेंट्स आहेत सेरियम फिफ्टी एट टू लुटेसियम सेवन्टी वन आणि हे चौदा आहेत थोरियम नाईन्टी टू लॉरेन्सियम वन झिरो थ्री पण ह्या पहिल्या सेरीजला लॅनथॅनाईट सेरीज म्हणतात कारण लॅनथॅनम फिफ्टी सेवन हा जरी ब्लॉक इलेमेंट नसला तरी त्याच्या प्रॉपर्टीज ह्या इतर चौदा ह्या चौदा इलेमेंटसारख्या असतात आणि म्हणून ह्या सेरीजला लँथॅनाईट सेरीज असं नाव दिलं आहे तसंच इथं जे आहेत एटी नाईन हा ॲक्टिनियम असतो इवन दो इट इज डी ब्लॉक इलेमेंट इट शो प्रॉपर्टीज ऑफ अदर ॲक्टिनाईट्स अँड सो धीस सेरीज इज कॉल्ड ॲज ॲक्टिनाईट सेरीज द लास्ट इलेक्ट्रॉन्स ऑफ ए ब्लॉक इलेमेंट इज फिल्ड इन एन मायनस टू एपसेप शेट जिथे इलेक्ट्रॉन हा एन मायनस टू या पॉप एफ सबसेलमध्ये जातो आता है, है जा है ही कुठं आहे तर डीच्या पण आत आहे डी असते एन मायनस वन आणि एफ आहे एन मायनस टू म्हणजेच याची पोझिशन आहे ही आतल्या साईडला आहे आणि म्हणून काय म्हटलं जातं दीज आर कॉल्ड ॲज इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स लँथॅानाट्स आर अल्सो नोन ॲज रेअरर्स लँथॅनाईट जे आहे त्यांना रेअरर्स म्हटलं जातं तर ॲक्टिनाइट सेरीज जी आहे त्यामध्ये युरॅनियम जो आहे नाइंटी टू त्याचा ॲटॉमिक नंबर आहे आफ्टर नाइंटी टू युरॅनियम ऑल द इलेमेंट्स आर कॉल्ड ट्रान्स युरॅनियम इलेमेंट्स म्हणजे ज्यांचा ॲटॉमिक नंबर ब्याण्णवपेक्षा जास्त आहे त्या सगळ्यांना काय म्हटलं जातं ट्रान्स युरॅनियम इलेमेंट्स म्हटलं जातं ऑल द ट्रान्सफ्युरानियम इलेमेंट्स आर मॅनमेड अँड रेडिओ ॲक्टिव्ह हे सगळे इलेमेंट्स कसे आहेत मॅनमेड आहेत आणि रेडिओ ॲक्टिव्ह आहेत